चार तासानंतर प्रत्येक तासाला 15 रुपये एक्स्ट्रा आहेत. तर जाय आपण बागा बीचवरती. तिकीट काढलं आहे आणि याच्यामध्ये 10 लॅप्स आहेत. बागा बीचवर पोचलो आहे आम्ही आता. शुभ सकाळ मंडळी, स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आमचा गोव्यातला 4th दिवस आहे आणि आज असा काय प्लॅन नाही आहे. तर बघूया, आज निघालो आहे तर 2-3 बीच बघायचे आणि एक फोर्ट बघायचं आहे. तर बघूया कसं जमतं आहे मला. आणि संध्याकाळी एका ठिकाणी जायचं पण आहे, ते फिक्स आहे फक्त. तर तसं टाईम मॅच होईल तसं जाऊ, कारण की आता दुपारचे 12:30 वाजले. तर पहिला मी डायरेक्ट जातो आहे जेवायला, त्याच्यानंतर आम्ही पुढे काय काय नवीन बघायला मिळेल ते व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, व्हिडिओ कंटिन्यू करा. आम्ही तर रेडी झालो, स्नेल रेडी होतो आहे. तर जाऊया आपण आता डायरेक्ट जेवायला. तर म्हणजे जेवायला थांबलो आहे आता. हॉटेल बघा, प्युअर व्हेजिटेरियन हॉटेल आहे. तर आम्ही दुपारी जेवणाला ऑर्डर केले, व्हेज खातोय आम्ही, कारण की एवढी गरमी बाहेर आहे तर नॉनव्हेज खायची इच्छा नाही आहे. आणि आम्ही हे चिली पटॅटोस स्टार्टरमध्ये ऑर्डर केले आणि मसाला पापड. आणि मेन कोर्समध्ये बघूया, ऑर्डर द्यायची बाकी आहे. मेन कोर्सची ऑर्डर देऊ आणि तुम्हाला दाखवूसुद्धा काय मेन कोर्स खाणार आम्ही. आणि चिली पटॅटोस ट्राय करतो मी इथले. चांगला मस्त फ्रेश वाटतं जेवण. आय थिंक चिली पटॅटोला स्पायसी येतो, पण आम्ही नॉर्मल मीडियम सांगितलं आहे, कारण की एवढ्या गरमीमध्ये स्पायसी जास्त खायचं नाही आहे. तर या सगळ्यांनी खायला. तर मंडळी, गोव्यामध्ये असे ऑप्शन खूप आहेत व्हेज नॉनव्हेजमध्ये, म्हणजे तुम्ही पण ट्राय करू शकता. आणि हॉटेल्स पण भरपूर आहेत, रेट्स पण बऱ्यापैकी आहेत. आणि आता आम्ही पहिला ऑर्डर केला पटॅटो चिलीज आणि मसाला पापड. तर स्नेल मसाला पापड टेस्ट करते, कसं स्नेल मसाला पापड? छान. आणि आपण मेन कोर्सचे ऑर्डर काय दिले? पनीर माखनवाला आणि बटर नान. पनीर माखनवाला आणि बटर नान आम्ही मेन कोर्स देतो आहे. आमचा मेन कोर्स आला आहे पनीर मखनवाला बटर आणि बटर नान. तरी टेस्ट करून बघतो आता, मग बघ कसं लागतं. तर टेस्ट करतो आता आम्ही पनीर मखनवाला आणि बटर नान. बटर नान दिसायला छान मस्त दिसतंय, टेस्टसाठी बघा कशी आहे. आता तर आम्ही आता जेवून निघालो आहे कलंगूट बीचला जायला. ते सगळे बीच लाईनीतच आहेत, कलंगूट, बागा. तर त्यामुळे आम्ही तिथे जातो आहे. नंतर पुढे बघू कसं इव्हनिंग स्पेंड करायची येते. आणि गोव्यामध्ये आम्हाला टायमिंग कसं होतं, टाईम कसं होतं समजत नाही आहे, कारण की आम्ही निघालो आज लेटच निघालो घरून, काल संध्याकाळी लेट घरी आलो. तर आणि आता जेवून आम्हाला दुपारचे 3 वाजले. ओके, आता 3-4 बीचवर जायचं आहे आणि संध्याकाळचा एक प्लॅन पण आहे. आता कसं मॅनेज होतं ते बघावं लागेल. प्लॅनमध्ये थोडा चेंज आहे. आम्हाला जातानाच मध्ये बागा बीच लागला आहे कलंगूटच्या आधी, त्यामुळे आम्ही म्हणालो की पहिला बागा बीच बघून येऊया, मग लाईनीत पुढेच कलंगूटला जाऊ. तर पहिला आम्ही जातोय बागा बीचवर. आम्हाला ॲक्च्युली माहिती नाही पहिला दुसरा कोणता बीच आहे. आम्ही ऑन द वे होतो तर पहिला राईटला दाखवलं बागा बीच. तर आम्ही लगेच राईट मारून आता बागा बीचवर जातोय. बघूया बागा बीच. स्नेहलने आधी ऑलरेडी बघितले, मी पहिल्यांदा आलो आहे. असं अक्षयने आतापर्यंत 10 वेळा सांगितलं असेल या सगळ्या व्लॉग्समध्ये की मी पूर्ण गोवा खूप वेळा बघितलाय, 10 वेळा बघितलाय, 2 वेळा बघितलाय. आणि मी 2 वेळा बघितलाय आणि आता तिसऱ्यांदा नवऱ्यासोबत आले त्याला दाखवायला गोवा. मी त्याची गाईड, गुगल मॅप सगळं काही स्नेहल आहे. आम्ही पूर्ण गावावरून निघाल्यापासून जे काही फिरतोय आतापर्यंत गोवा, ते पूर्ण गुगल मॅपवरच फिरतो. आणि स्नेहलचा जो मोबाईल आहे त्याच्यावरती फक्त आम्ही मॅप यूज करत होतो. मॅपपेक्षा जास्त मी सांगितलंय. हे दोघं भाऊ भाऊ आहेत वाटतं. कलंगूट लेफ्टला आहे, बागा राईटला आहे. तर आपण पहिला बागा बीच बघून येऊया. गुगल मॅपला राग आलाय म्हणून तो जोरजोरात बोलतो. गर्मी पण खूप जास्त आहे.
आम्ही ज्या दिवशी फर्स्ट टाइम बीचवर गेलो ना, कोणत्या बीचवर गेलो पहिले आपण, अंजुना, पहिले अंजुना बीचवर गेलो तेवढ्या एवढी गरमी नव्हती, पण आता बघेल तर खूप जास्त गरमी आहे. तेव्हा कदाचित इलेक्शन होतं त्यामुळे लोक जास्त बाहेर नव्हती पडली, ही सगळी गरमी जास्त लोकांनी वाढवली वाटतं आता. तर कार पार्किंग करून निघालो आहे आम्ही. तुम्ही माझ्या बॅक साईडला बघत असेल कार पार्किंग आहे. 4 तासाचे फक्त 25 रुपये आहेत. आणि गोव्यामध्ये एक चांगलं आहे, काय काय ठिकाणी जिथं पार्किंगचं ऑप्शन आहे तिकडे आधी पार्किंग करायचं, नंतर मग आपण जेव्हा रिटर्न येतो त्यावेळेला आपण जे काय पैसे होतील ते पे करायचे, कारण की 4 तासानंतर प्रत्येक तासाला 15 रुपये एक्स्ट्रा आहेत. तर त्यावेळेला पण बागा बीचवरती आता गाडी इथेच लावून ठेवणार आहे मी, कारण की बाकी सगळे बीच आहेत ते कंटिन्यू आहेत, आपण चालतसुद्धा जाऊ शकतो. बागा बीचवर पोचलो आहे आम्ही आता. स्टार्टिंगलाच तुम्हाला शॉप्स बघायला मिळतील. बघूयाच बीचवर किती गर्दी आहे. मंडळी हा आहे बागा बीच. गर्दी पण बऱ्यापैकी आहे. संध्याकाळी कधी जास्त गर्दी असेल, पण आम्हाला 3-4 स्पॉट करायचे, त्याच्यामुळे आम्ही आता दुपारी आलो आहे. दुपारचे 3 वाजलेत आणि 3 वाजता पण ही बागा बीचवरची गर्दी बघा. तर मंडळी आता आम्ही बागा बीचवर फोटोशूटसुद्धा केलं आहे आणि आता आपल्यासुद्धा आहे सुबोध कुमार. आपलं नाम काय? राजकरण कुमार. राजकरण कुमार. तर यांच्याकडून फोटोशूट केलं आहे, खूप सुंदर फोटो काढलेत त्यांनी. जर तुम्ही कधी बागा बीचला आलात तर डायरेक्ट यांना कॉन्टॅक्टसुद्धा करू शकता. तर तुमचा नंबर सांगा मला, आपला नंबर होतो काय? 7050369654. कॉन्टॅक्ट नंबर बागा बीच. ओके. आणि ज्या यांनी फोटो काढलेत तुम्ही माझ्या इन्स्टा आय डीवर चेक करू शकता, ते इन्स्टा आय डीवर फोटो माझे अपलोड होतील. थँक्यू. थँक्यू. बाय. तर आता बघूया बागा बीच आपण. खूप सुंदर फोटो काढलेत त्यांनी. बागा बीच तशी गर्दी खूप आहे बीचवरती. दुपारचा वेळ असल्यामुळे पाण्याला कसं भरती आहे. इथं अनाऊन्स करत की पुढे जाऊ नका कोणी. अजून लाल झेंडा लागला आहे त्याच्या ह्या साईडला यायचं आहे, आणि सगळे लोक इकडेच आहेत. आणि हवा पण खूप सुटली दुपारची. तर म्हणजे हा जो माझ्या बॅकग्राऊंडला तुम्ही बघताय हा बागा बीच तिथे एंड होतो. त्या समोर कलंगूट बीच आहे बघू शकता. आणि एक त्याच्या पुढे अजून एक कॅन्डलम बीच आहे. असे 3 बीच कंटिन्यू लागून आहेत. तर असा दुपारचा वेळ आहे, दुपारच्या वेळी थोडी गर्दी कमी आहे. तर आम्ही आता जातो आहे अगोडा फोर्ट. हां, अगोडा फोर्ट बघायला. तर मंडळी शॉपिंग केली आम्ही घरच्यांसाठी. टी शर्ट घेतलेत आर्य आणि ओबीला, फुल सेट आहे. आणि श्रवण निरूपाला पण टी शर्ट घेतलेत. आणि दुपार आज एवढी गर्मी आहे ना, पूर्ण भिजलो मी घामाने. तर आपण आता डायरेक्ट जातो आहे फोर्टवरती. तर जाऊया आपण. सो आम्ही आता इथून निघालो आहे. प्लॅन होता अगुवाडा फोर्टला जायचा, पण तो कॅन्सल करायला लागतो, कारण आम्हाला इथे शॉपिंग करून निघता निघताच 5:45 झालेत. ऑलमोस्ट 5:10 आता 5 आणि 5:30 अगोडा फोर्ट बंद होतो. इथून पोचायलाच तिकडे 40 मिनिट्स दाखवत आहेत, तर आम्ही नाही जात आहोत. त्यामुळे इथेच थोडंफार आम्ही फिरतो आहे, शॉपिंग करतो आहे, आणि मग रूमवर जाऊन थोडे बॅकपॅक करू, कारण उद्या आपल्याला लवकर निघायचं आहे सकाळी. आणि बॅकपॅक करून अक्षय म्हणाला आहे तो मला कुठेतरी घेऊन जाणार आहे. त्यांनी काहीतरी सरप्राईज काहीतरी प्लॅन केलं आहे. तर बघूया, माझी पण एक्साइटमेंट वाढते आता, कारण युजली त्याला लपवता नाही येत काही सरप्राईजेस. सो मी पण थोडी क्लूलेस आहे या वेळेला. तर बघूया, स्टे ट्यून्ड. सो फोर्टचा प्लॅन तर वर्कआउट नाही झाला, पण आम्हाला ऑन द वे गो कार्टिंगचा एक बोर्ड दिसला, त्यामुळे आम्ही थांबलो आहे. सो आम्ही आता चाललो आहे गो कार्टिंग करायला. एअरपोरामध्ये आहे हे. सो बघूया, आतमध्ये जाऊन गो कार्टिंग करूया. तर हाय मंडळी, गो कार्ट रेसिंग. तर आम्ही आता जातो आहे रेसिंग करायला. 1 vs 1, स्नेहल vs मी. ज्यात मी हरणार ज्यात स्नेहल जिंकणार आहे.
कारण की ती ऑलवेज विनर आहे माझ्यासाठी. तर बघूया कशी. ॲक्च्युली आता इन्क्वायरी करतो किती राऊंड्स आहेत, काय रेट आहे इकडे. तर तिकीट काउंटर आहे. इन्क्वायरी क्या रेट आहे इसका? 400 रुपया 10 राऊंड. 10 राऊंड एक कनर आहे. बरं, तू पण 10 मिनटं जा, ते जरा भरून द्या, फिल करून. तर असं काय आपल्याला फॉर्म फिल करायला लागतो. तो फॉर्म आता स्नेल फिल करणार आहे. तोपर्यंत तुम्हाला मी दाखवतो ट्रॅक. त्या ट्रॅकचे 10 राऊंड आपल्याला मिळणार आहेत. ट्रॅक तसं खूप मोठा आहे बघायला गेला तर. तर मंडळी आम्ही दोघं करणार होतो पण स्नेहाती नाही बोलवती तसं. पण एक इथं रूल काय माहिती आहे का? मिनिमम हाईट 5.2 लागते, तर आपण हे राईड करू शकतो. तर मग आता मी एकटाच राईड करणार आहे आणि स्नेल नाही राईड करत आहे. स्नेल व्हिडिओ करेल. तर फॉर्म भरून झाला स्नेल आपला? साईन करायचं आपल्याला इकडे. म्हणजे मी तिकीट काढलं आहे आणि याच्यामध्ये 10 लॅप्स आहेत. जाऊया आपण राईड करायला. हा ट्रॅकमध्ये 10 राऊंड झाला. किती वेळ लागतो काय माहिती? दरवाजा उघडत नाही आपल्यासाठी. सेफ्टी फर्स्ट, आपलं हेल्मेट घालतोय. त्याला खूप दिवसापासून गोकार्टिंग करायची इच्छा होती. आम्ही आसली पवायला जाणार होतो पण आम्हाला काही वेळ मिळाला नव्हता. सो फायनली इकडे ऑन द वे गोकार्टिंगचा आम्हाला बोर्ड दिसला आणि त्याला हे करायला मिळतंय. तर मला बरं वाटतं कारण का काल पण त्याचा एक ॲडव्हेंचर मिस झाला आहे जो तो करू नाही शकला त्याच्या फिअर्समुळे. पण आय एम शुअर मी एक दिवस त्याचा तो पण फिअर ओवरकम करेन. ड्रायविंग तर त्याचं पॅशन आहे, तर ह्यात तर तो रॉकच करेल. गोकार्टिंग करून कसा होता अक्षय तुझा एक्सपिरियन्स? जाम भारी होता. काय टेन्शन नाही, कोण पुढून गाडी नेणार काय नाही. आपण फुल स्पीडमध्ये गाडी चालवायची आणि गाडी काय माहिती किती स्पीडला चालू होती पण धमाल आली. स्टेअरिंग बिरिंग खूप हार्ड होती तिची आणि स्पीड म्हणजे ती नॉर्मल छोटी इंजिन होती. किती 80 cc वगैरे असेल छोटी cc इंजिन. पण फुल ॲक्सिलेटर दाबवतो मी. टर्निंगमध्ये पण फुल धमाल केली मी. तू एन्जॉय केलास ना? खूप धमाल आली मला. 10 लॅप होते पण ते फर्स्ट लॅप फक्त मी एकदम आरामात केला असेल. त्याच्यानंतर थोडं जजमेंट आला मला टर्निंगचा वगैरे. मी फुल सुसाट सुटलो एकदम. त्यामुळे बघितलं. चला आता जाऊया आपण. तुम्हाला पण व्हिडिओ बघून खूप धमाल आली असेल. आपली गाडी पार्किंगकडे गेली आपण. सरप्राईज आहे तर आम्ही पहिला ती घरी जाणार, तिकडून मग स्नेहलसाठी सरप्राईज. चलो
तर मंडळी घरी आलो आणि फ्रेश होऊन 5-10 मिनिटात फटाफट निघालो, कारण की 7 बरोबर आमचा टायमिंग आणि ऑलरेडी 7 वाजलेत. तर फटाफट आलो तिथे, स्नेहलचा सरप्राईज आहे आणि तो सरप्राईज ॲक्च्युली स्नेहलच्या फ्रेंड्सनी दिला आहे. तर जाव्या डायरेक्ट आपण तिकडे. स्नेहल गेस कर काय असेल सरप्राईज. पण आधी कोणी दिलं, कुठल्या फ्रेंडनी? फ्रेंडनी ते तुला कमेंट करून सांगतील. मी तुला हिंट देतो, कीर्तीनी आणि कीर्ती आणि तुला आता आठव कोण फ्रेंड्स असतील, सांग मला फटाफट. कीर्ती म्हणजे त्या सगळ्या चौघी आल्या. अच्छा, मग त्या चौघीने दिले काय दिले तुला तिकडे गेल्यांदाच कळेल. त्या कुठे गोव्यात आल्यात सरप्राईज द्यायला? त्याने तिकडून मुंबईतून सरप्राईज गोव्यामध्ये दिले आपल्याला. तर जाऊया आपण डायरेक्ट. तर आम्ही निघालो आता हॉटेलवरून. फोन करतोय. हॅलो, कुठे आहेत बाकीच्या आणि काय सरप्राईज आहे, कोणी मला सांगेल? आणि मला आता सांगितलं आम्ही ऑन द वे आहोत. मला बोलतो तू गेस कर. हॅलो, पोहोचलो तू आता, काय माहिती कुठे आपण? 2 मिनिटांमध्ये पोहोचू आपण. 2 मिनिटात पोहोचू पण काय आहे? स्नेहला तर कॉल केलाय फ्रेंडला. कोण आहे स्नेहल कॉल वरती? प्रज्ञा आणि तारा होती. पण आवाज नाही त्या प्रॉपर. तर जाऊया आपण तिकडे डायरेक्ट. आता आम्ही पोहोचलो केरला आयुर्वेदिक वेलनेस सेंटर आणि स्नेहलचे सरप्राईज आहे. आणि कसं वाटतं तुला? खूप भारी, थँक्यू सो मच. चला तर जाऊया मग आपण आता आतमध्ये. Rajna. Yeah, but for the diet. So now we can choose one massage, like 1 or 1.5 hours that. Like we have some kinds of massage, like varieties, like Ayurvedic, Swedish, deep tissue, that. Like take your sense of it. I can explain it, then you can choose one. Sure. First one is our Ayurvedic massage. It's completely Kerala massage, like authentic type of Ayurvedic body massage doing, like a long stroke method therapy that. Head massage 5 minutes and 55 minutes body massage without face massage, because we want to concentrate your whole body parts, right? That's the reason. तर मंडळी त्यांनी आम्हाला थोडंफार समजलं की कोणते ऑइल यूज करायला पाहिजे आणि आयुर्वेदिक मसाज पण आहे, वेगवेगळ्या प्रकारचे मसाज आहेत. तर थोडेफार मला समजले स्नेहल. तर आपण कोणता मसाज करणार आहात स्नेहलसाठी? स्पेशल मसाज आहे हा. आपण आता स्वेडिश मसाज करणार आहे, ज्यात आपण लॅव्हेंडर ऑइल यूज करणार आहे. सो ही 1 hourची म्हणजे कम्प्लीट स्पा प्रोसेस आहे, ज्यामध्ये 55 मिनिट्स बॉडी मसाज असेल आणि 5 मिनिट्स हेड मसाज असेल. अच्छा, टोटल 1 तास मसाज होणार आहे आमचा. तर बघूया आता कसं. मी फर्स्ट टाइम मसाज करतो आहे, स्नेहल पण मी पण फर्स्ट टाइम मसाज करतो आहे. तर बघूया आयुर्वेदिक मसाज याच्यासाठी चूज केले. सॉरी, आम्ही कोणता मसाज? स्वेडिश. तो मसाज आणि आयुर्वेदिक मसाज ऑलमोस्ट इक्वल आहेत, त्याच्यामुळे बघूया आता कसं फील होतं आहे. 1 तासानंतर कळेल. तर आतमध्ये पण तुम्हाला दाखवेन. आणि असं काय आहे म्हणजे गो एशियन स्पा. सो हाऊ लॉंग यू बीन हियर? दिस इज 8 months. अच्छा, जस्ट स्टार्ट. यस, आई एम फ्रॉम ओरिजिनेटेड फ्रॉम केरला. यस. ओके. ऑल द मॅनेजमेंट एंड आवर कंपनी स्टाफ्स ऑल फ्रॉम केरला. ओके, वी आर रेडी, वी कैन स्टार्ट योर सेशन. ओके, सो गुड मॉर्निंग. तर जाऊया आपण आतमध्ये. नाइस. तर हा कपल मसाज रूम आहे. हाय हाय. तर म्हणजे आमचा जो मसाज आहे तो कम्प्लीट झालाय. पूर्ण 1 तास लागला आणि एकदम फ्रेश वाटते असं. एकदम सगळ्या शरीरातले एक एक नस वेगळे झालेत असं वाटते. खूप भारी मस्त वाटलं. आणि एक रिफ्रेशमेंट म्हणून त्यांनी आता मला एक काय दिलं स्नेहल? सॅफ्रन टी आहे, कॅशमेरी सॅफ्रन. ओके, असं काहीतरी आहे स्नेहल सांगितलं असेल. तर आता करूया. आणि याचा फीडबॅक मी आता थोड्यातून बाहेर निघाल्यानंतर देईन. पण खूप भारी वाटलं, एकदम खूप धमाल आली. आणि एकदम हा जो मसाज आहे ना, प्रॉपर फॅमिली मसाज आहे, फॅमिलीसाठी एकदम चांगला आहे.
आणि ह्या मसाजचं नाव आहे गो एशियन स्पा. तर मंडळी आम्ही आता त्या जो केरला आयुर्वेदिक वेलनेस सेंटर आहे त्याच्यातून बाहेर आलो आहे आणि खूप भारी वाटलं. म्हणजे मला जे मसाज केलं ना एकदम चांगलं गेलं. मी फर्स्ट टाईम मसाज केला ॲक्च्युली, आतमध्ये बोलू नाही पण असं वाटतं एकदम फुल हात पाय एकदम डोक्यातून मसाज केलं तर मस्त वाटते, फ्रेश वाटतं एकदम आता पहिल्यापेक्षा. आणि जर तुम्हाला पण इथे यायचं असेल कधी येऊ शकता. आणि हे आहे गो एशियन स्पा केरला आयुर्वेदिक वेलनेस सेंटर. स्नेहल तुझं रिव्ह्यू काय? मला पण खूप छान वाटलं, मस्त होतं सगळं. फक्त ह्याला हेड मसाज केला, मला नाही केला. स्नेहलला हेड पार्शालिटी होती आणि मला हेड मसाज केलं, खूप भारी वाटलं. आता आम्ही बाहेर आलो या मसाजच्या आणि आम्ही इथे मोमोज ट्राय करतोय. कारण की आम्ही जो आलो ना इथे तेव्हा स्नेहल म्हणाले की इथे ऑलरेडी कोणतरी मोमोज खात होतं, ते म्हणाले की मोमोज खूप चांगले आहेत. मी सांगितले हाफ स्टीम वेज मोमोज, तर बघूया मोमोजची टेस्ट कशी आहे. स्नेहलनी तर ऐकलं स्नेहलमध्ये चांगली आहे, आता आपण खाल्ल्यानंतर कळेल. वेज मोमो झालेत आपले, स्नेहल ट्राय करणार आहे. स्नेहल ट्राय कर, बघ कसे लागतात. गोवामधले मोमोज काम गरम आहेत, 2 मिनटं थंड होऊ दे. कसे छान आहेत, आता मी पण टेस्ट करून बघतो मोमोज. तर गोव्यातले फेमस मोमोज खाऊन निघालो आहे आम्ही आणि आता जाते बर्गर फॅक्टरीमध्ये बर्गर खायला. व्हेजमध्ये खूप ट्राय केलं, म्हणजे पराठा रोटी, व्हेजमध्ये भाजी पण ट्राय केली. तर गोव्यातले आता बर्गर ट्राय करतो आहे बर्गर फॅक्टरीमध्ये जाऊन. आणि ही आमची शेवटची रात्र आहे गोव्यातली. उद्या सकाळी आम्ही निघणार पुन्हा एकदा आमच्या गावी जायला आणि तिकडून मग पुन्हा मुंबईचा प्रवास असेल. तर उद्या आम्ही गावी जाणार आहोत. तर बघूया बर्गर फॅक्टरी नक्की काय आहे. खूप मस्त वाटते आता थोडा स्पा वगैरे करून. तुम्हाला बर्गरची सॉरी आमची जी गोव्याची सिरीज आहे ती कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. अक्षयला खूप भूक लागली आणि मला पण हा खरंच खूप भूक लागले. आणि स्नेहल बिचारी गावावरून निघाल्यापासून मॅप बघते, कारण की आम्हाला गोव्यातल्या एवढ्या काही रोड माहिती नव्हते आणि आम्ही डायरेक्ट गावावरून कार घेऊन आलोय. गोव्यामध्ये आम्हाला खूप ठिकाणी, म्हणजे जेव्हा मी त्या दिवशी आलो इलेक्शनचा 2 दिवस तेव्हा खूप खूप ठिकाणी चेकिंग केली. फक्त चेकिंग म्हणजे काय आणलं बॅगीमध्ये, काय बॅग ओपन करून दाखव बस एवढंच. बाकी लायसन्स वगैरे अजूनपर्यंत कोणी चेक नाही केलंय. चांगलं आहे म्हणजे जाईपर्यंत चेक न करायला. पण आमच्याकडे व्हॅलिड लायसन्स आहे असं नाही की आम्ही विदाऊट लायसन्स आहे. तेवढं सगळं आहे म्हणजे अजूनपर्यंत मी मला कोणी पकडलंय नाही. पकडू पण नको दे, पकडलं तरी काही टेन्शन नाही आहे. आम्ही काय रॅश ड्रायव्हिंग करत नाही आहे किंवा ड्रिंक अँड ड्राईव्ह करत नाही आहे. हां गोव्यामध्ये ते पण आहे, कारण की वन वे खूप आहेत गोव्यामध्ये, वन वे खूप आहेत, स्पीड लिमिट पण खूप आहे. आमच्या समोर 2-3 कार बाईक्सवाल्यांना पकडलं मगाशी पण संध्याकाळी, जिथे वन वे होता आणि स्पीड लिमिट होता पण आम्हाला नाही पकडलं. कदाचित आमचा लक चांगला असेल, कारण की आम्ही गोव्याचे एवढे रोड माहिती नसल्यामुळे आरामात गाडी चालवतोय. कारण की परत जर 4-wheeler सीन कसं आहे, जर पुढे थोडा गेलो तर परत यूटर्न मारावा लागतो पुढे जाऊन. बाईकचं कसं जागेवर बाईक फिरू शकतो आपण, पण 4-wheeler तसं नाही आहे. पण तरी खूप ठिकाणी मी अक्षयला 3-4 वेळा यूटर्न मारायला लावलेत आणि ते पण सेम जागेवर, कारण यायचा जायचा रस्ता तोच असायचा. हा काल तर भारी मजा आली आमची. काल सीन काय आला, हॉटेलच्या जवळच ना 4 रस्ता आहे, तर 4 रस्त्यावर आम्ही तिथे 3-4 ठिकाणी आम्ही गोल गोल फिरलो. चकवा लागलेला मला, चकवा. तर जाऊया आपण आता बर्गर फॅक्टरीमध्ये. आणि गोव्याचे रोड असे खूप चांगले आहेत, म्हणजे एवढे काय खराब नाही आहेत. आपली गाडी पण मस्त साथ दिली निघाल्यापासून, एव्हरेज वगैरे पण चांगला दिला गाडीने. आणि माझी ही खूप मोठी राईड पहिलीच होती, बाईक्सने खूप फिरलोय पण कारने एवढं लांब पहिल्यांदा चाललोय. आणि थोडा स्टार्टिंगला वाटलं की गाडी घेऊन जाऊया की न जाऊया, पण ठीक आहे, कारण की इकडे पण येऊन जर स्कूटी बैलत ना तर 500 रुपये पर डेच्या स्कूटीचा रेंट आहे आणि आम्हाला गाडीला ऑलमोस्ट 1000 फक्त पेट्रोल लागलं आहे 4-5 दिवसामध्ये. त्याच्यामुळे आम्हाला गाडी बरं वाटलं. आणि बाईकवरती कसं
उन्हाचा त्रास होता, पण कारमध्ये आपण मस्त एकदम ए सी लावून जाऊ शकतो. तर ए सीमध्ये आम्ही फिरतोय 5-1 दिवस आल्यापासून, हजारच पेट्रोल गेला फक्त. पोचलोय बर्गर फॅक्टरीजवळ, तर बघूया कोणकोणते बर्गर आहेत अवेलेबल इथे. हा एंट्रन्स आहे बर्गर फॅक्टरीचा. बर्गर खाऊन आम्ही आता आईस्क्रीम खायला आलो, आणि ही जसं म्हणजे तुम्हाला म्हणलं की शेवटची रात्र आहे. तर आता आईस्क्रीम खाऊन आम्ही जाणार घरी, बॅग वगैरे भरणार आणि मग सकाळी डायरेक्ट घरी. तर स्नेहलच्या मैत्रिणीने मला असून थँक्यू, स्नेहल पण बोलते थँक्यू सो मच. कीर्ती, तारा, प्राची, प्रज्ञा, अमोद, थँक्यू सो मच. खूप छान एक्सपिरियन्स होता आणि खूप मजा आली. आज शेवटची रात्र आहे आमच्या ट्रिपची. थोडं नाईट लाईफ गोवा एक्सप्लोअर करतो आणि मग घरी जाऊ आणि बॅग्स पॅक करू. घरी निघायची वेळ झाली आणि हा व्लॉग इथेच एंड करतो. या व्हिडिओला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला. थँक्यू सो मच. बाय बाय बाय. तर भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये.